साहेब मी लक्ष्मण बळीराम शिहारे जयसिंहनगर ह्या गावावर बोलत आहे. कर्जनी मोरगाव जिल्हा गोंदिया. मी तिकडं तेलंगणामध्ये 8-9 वर्षापासून तिकडं काही दिवस काम केलो. मी काम करता करता मग आपल्याला सुपरवायझर की म्हणून सनेरी शेटनं थोडा काम दिला. काम दिल्यानंतर मी इकडून 100-150 लेबर घेऊन सनेरीत जाऊन सनेरी काम करत होतो. त्याच्याबरोबर त्याच्या पेमेंट वगैरे सर्व काही काढून देत होतो. पण साहेब आता इथले दिवस तर मला काही नाही. पण हे आता याच वर्षी हा कोरोना लागल्यामुळे मला थोडी नाही का ह्या लोकांची जिम्मेदारी घेऊन सनेरी आपल्याला थोडीशी अडचण झाली इथपर्यंत आणण्यासाठी. काही लोक पैदलही आले साहेब, काही लोक मी स्वतः घेऊन आलो. शेट लोकांना तर पैसे वगैरे दिला नाही, पेमेंट वगैरे तर रोखला नाही साहेब आमच्या. तरी पण आम्हाला तेवढी कोणती अडचण नाही आली. पण साहेब थोडी आता ह्या मजूर पैदल वगैरे आले त्या कारणास्तव आपल्याला जायची इच्छा वगैरे नाही आहे तिकडे. आपण इकडेच गावाकडे कोणतेही काम बघू आणि इकडेच आपले कामधंदे हे करून सनेरी आपली हे करायचे आहे. 2 फॅक्टऱ्या होत्या साहेब, तरी 2 फॅक्टऱ्यामध्ये 150 लोकांची माझी आपली जिम्मेदारी होती साहेब. पेमेंट वगैरे सर्व 2 हप्त्याचे पेमेंट रुकून होते आमचे. 2 हप्त्याचे पेमेंट रुकून असल्यामुळे आपल्याला तिथं कामधंदे नव्हते. बापू म्हणलं मी तुम्हाला पेमेंट मी घेऊन येतो, तुम्हाला जर जायचेच असेल नाही जायचे असेल तर तुम्ही 2 दिवस थांबून जा, आणि जर नाही थांबत असाल तर तुम्ही नाही का म्हणलं तुमच्या पेमेंट मी घेऊन येतो, तुम्ही कोण्या मार्गाने कसं तरी परीने निघून जा. म्हणजे लॉकडाऊन म्हणजे आपल्याला समजून येत नव्हतं साहेब. तिथं म्हणजे आपला लॉकडाऊन खुलल हा म्हणजे भरोसा नाही. 2-3 वेळा खुलून सनेरी बंद होत होता साहेब. तरी पण मी मजुरायला म्हणलो होतो साहेब मी इकडं 2 दिवस थांबणार आहे बापू, मग 2 दिवसाच्या बातमी द्या आपण. हे एवढेही मजूर मी गाडी ठरवला 30,000 त्या गाडीनं निघून जाऊ असं म्हणलो आहे. तरी पण नाही का हे लेबर काही पैदल निघाले, काही मग थांबले तिथं. साहेब माझ्याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे होते, नांदेडचे लोक होते. नांदेडचे लोक त्याच मार्गाने निघून गेले साहेब तिकडून. पण आपण आपला लकडकोट बॉर्डरपर्यंत आले साहेब. लकडकोट बॉर्डरपासून काही नांदेड भागाकडले लेबर तिकडून निघून गेले, काही मूलकडले लोक तिकडून अलग सोडून दिला पोलीस लोकांनी. तिथून मग साहेब आम्ही तरी 70 लोक 80 लोक होतो. 70-80 लोक तिथून मग आपण निघालो बल्लारशा. बल्लारसा पार केलो, बल्लारशाहून आष्टीपर्यंत आलो साहेब. आष्टीपासून मग आष्टीमध्ये अटकवलं साहेब आम्हाला रात्री 1 वाजता. आष्टीहून 1 वाजता दुसऱ्या दिवशी साहेब आम्हाला जेवणा खावण्याची इंतजाम वगैरे केला, तिथे चेकअप वगैरे केला. तिथून मग त्याच रात्रीला आम्ही 4 वाजता सायंकाळचे 4 वाजता साहेब तिथून निघून आलो. छत्तीसगडचे मजूर होते तर तिथून एक मी 30,000 गाडी आणखीसुद्धा ठरवलो. 30,000 गाडी ठरवून सनेरी त्या मजुरायला मी झाशीनगरच्या फाट्यापर्यंत आणलो. फाट्यापर्यंत आणून सनेरी त्या मजुरायला मग तिकडं पुन्हा आलो. तिथून तर लॉकडाऊनमध्ये 14 दिवस राहिलो. 14 दिवसाच्या नंतर आम्ही हे रोजगार हमी खुलली. रोजगार हमी खुलल्यानंतर आपण तिथं 4-5 दिवस का 1 हप्ता कामावर गेलो. 1 हप्ता कामावर जाऊन सनेरी बाकीचे दिवस आता घरचेच कामं करत आहे साहेब. आम्ही शेतीच वडिलांना दिला आहेत मला अर्धा एकर जागा काबील काढला होता थोडीशी 1-2 बांधे. तर हेच आपले शेतीचेच कामं करून सनेरी साहेब आपल्या घराच्या. दिवाळीनंतर परत जाणार का मग? नाही साहेब आता मला जायची इच्छाच नाही आहे साहेब. एवढ्या मजुरायचा रिक्षा घेणे म्हणजे बहुत भारी टेन्शन येते साहेब. ना घरचेही नाही का मुलं बाळा शाळेमध्ये जातं, त्यालाही मग ते पत्नी वगैरे माझी त्या पत्नीची तब्येत बरोबर राहत नाही. तर यावर्षी जायची म्हणून नाही साहेब.